चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाने तपास करणारे पोलीस देखील सुन्न झाले. शहरातील शिवाजी वार्डात राहणाऱ्या काजळले यांची पत्नी आशा कर्करोगाने पीडित होती. दीर्घकाळ रुग्णालयात राहिल्यानंतर ती नुकतीच घरी परतली होती. डायलिसिसवर असलेल्या पत्नीची सून प्रियंका व्यवस्थित देखभाल करीत नसल्याने घरात वाद होते. आपलं काम आटोपून घरी आलेल्या आरोपीनं आजारी पत्नीला जेवण दिलं का याबाबत सुनेला विचारलं. यावरून वेळ मिळेल तेव्हा देईन असं उत्तर मिळाल्यावर भांडणाला सुरुवात झाली. भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी काजल याने सून प्रियंका हिचा गळा आवळून खून केला. मात्र आपण या कृतीनं कोठडीत जाऊ असं लक्षात आल्यानंतर आपल्या पश्चात आजारी पत्नीची देखभाल कशी व्हावी अशी चिंता सतावल्यानंतर त्याने मरणासन्न अवस्थेतील पत्नीचाही गळा आवळून खून केलाय. त्याच स्थितीत काजलडे यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठले व आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठत दोघींनाही रुग्णालयात नेलं. मात्र पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांनी सुनेचाही मृत्यू झाला. अशा रीतीने जेवण देण्याच्या वादावरून दोघांचे जीव गेले. बल्लारपूर पोलीस ठाण्यात काजलडे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी काजलडे याला अटक करून बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दिनांक 14/7/2021 आम्ही पोलीस स्टेशनच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. रात्रीची 8:30 घटना आहे. एक इसम जो काजलडे आहे तो आमच्या ऑफिसमध्ये आला आणि मला आम्हाला सांगू लागला की साहेब, मी माझ्या पत्नीचा आणि सुनेचा गळा दाबून मर्डर केला. मी त्याला विचारलं की तू मर्डर का केला बा. त्याने सांगितलं की मी बाहेरून आलो आणि पत्नीला जेवण दिले का नाही असे सुनेला विचारलं. सुनेने सांगितलं की मी माझ्या मतानं जेवण देईन. तर मला राग आला बा. मी रागाच्या भरात पहिले तिचा गळा आवडला आणि नंतर पत्नीचा गळा तिला पण मी मारून टाकलं. त्याला विचारलं पत्नीनं काय केलं तुझं, पत्नीला का मारलं. त्यानं सांगितलं की पत्नी जर जिवंत राहिली तर ती डायलिसिस पेशंट आहे, तिला जेवण कोण देणार, त्या कारणानं मी त्याला मारून टाकलं. तर आम्ही तात्काळ त्याला घेतलं, घटनास्थळी गेलो. घटनास्थळी मृत जे आरोपी आहे काजल दे तिची जी पत्नी आहे आशा ही बेडवर होती आणि ती मेली किंवा नाही आम्ही तिची खात्री करण्यात त्याला तात्काळ लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली आणि ॲम्ब्युलन्स बोलावून त्याला सरकारी ग्रामीण रुग्णालय बल्लारशा येथे आणलं. ते डॉक्टर साहेबांनी तपासलं तिला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ती मरण पावलेली आहे. तर मग नंतर आम्ही त्या जे दुसरी पेशंट होती तिला पण चंद्रपूरला रेफर केलं होतं. ती तेव्हा जिवंत होती पण तुझी बयान जी आहे ती बयान देऊ शकली नाही. ती प्रियंका होती, जे आरोपीची सून होती. नंतर मग जो काजलचा मुलगा आहे त्यानं तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला. त्याच्यावर 302 गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये आपण जो काजल डे जे हे आहे आरोपी त्यांना अटक केलं. गुन्ह्यामध्ये अटक करून PCR घेतला. PCR घेतल्यानंतर कोर्टात हजर असताना करण्यात आलेला आहे. आता जी दुसरी हे होती प्रियंका होती ती कालपर्यंत जिवंत होती. काल ती पण रात्री 8:00 मरण पावली. आज त्याच्यावर PM होऊन पंचनामा कारवाई सुरू आहे सध्या.